ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महाविकास आघाडी आता आक्रमक होत असल्याचं बघायला मिळतंय आणि या शिवसेनेच्या वतीनं पोलीस आयुक्तालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाचं नेतृत्व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे करणार आहेत। दुपारी 3 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। तर या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, सेनेचे खासदार राजन विचारे तसेच महाविकास आघाडीमधले इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा सहभागी होणार आहेत। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना काल मारहाण झाल्यानंतर आज ठाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे। ठाण्यातील छत्रपती शिवाजी जे काही मैदान आहे या मैदानातून थोड्या वेळातच मोर्चाला सुरुवात होणार आहे। विशेष म्हणजे या मोर्चा नेतृत्व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीचे इतर देखील पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत। ठाण्यातील चिंतामणी चौक आणि शिवाजी मैदान या ठिकाणावरून हा जो काही मोर्चा निघणार आहे हा मोर्चा बाजारपेठमार्गे खारकरवाडी परिसरातील पोलीस आयुक्तालय आहे ह्या आयुक्तालयात पोहोचणार आहे। ठाण्यामध्ये रोशनी शिंदे यांच्यावरती उपचार सुरू असताना दुसरीकडे त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। एकंदरीत बघितलं की ठाण्यामध्ये हा जो काही मोर्चा काढण्यात येणार आहे राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। रोशनी शिंदे याच्यावरती हल्ला करून देखील जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना अद्याप देखील अटक करण्यात आले नाही आहे। त्याचा जाब विचारण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे। संपूर्णपणे हा जो काही मोर्चा आहे हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून काढला जात असताना दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला गेलेला आहे। पोलिसांची कुमक देखील अतिरिक्त वाढवण्यात येणार आहे आणि हा मोर्चा ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस पोलीस देखील या मोर्च्यावरती वाट ठेवतील अशी देखील माहिती समोर आलेली। नक्कीच हा जो काही मोर्चा निघणार आहे या मोर्चाच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वतीने शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।